अगं बाई सिंधू, ये खूप छान दिसतेस ग. कोणाची दृष्ट न लागो. राणीनेच तयार केला असणार म्हणूनच सुंदर दिसतीये. मी नाही केलंय तिला तयार, ती स्वतःच तयार झालीय. का सिंधू, मधुला तुझ्या मदतीसाठी पाठवलं होतं, तू तिची मदत का नाही घेतलीस? तू तिची मदत घ्यायला हवी होतीस. मला नकोय कोणाची मदत. तुम्हाला काय वाटतं, मी स्वतः काहीच करू शकत नाही का? मला तयार होण्यासाठी कोणाची मदत नकोय. माझी मी तयार होऊ शकते. बरं, आता ते सगळं जाऊ दे. कुणाचीही मदत न घेता खूप छान तयार झालीस तू सिंधू. खूप सुंदर दिसतीयस. बरं, आता ह्या गोड मुलीचा चेहरा तिच्या सासूला आरशामध्ये दाखवायचा का? राजश्री वहिनी, सुनमुख बघण्याचा कार्यक्रम करूयात का? सुनमुख बघायचंय म्हणजे? अगं बाई, हिला सुनमुख म्हणजे काय माहिती नाही. छोट्या गावातली आहे नाही का, तिथे अशी विधी नसणारच. सुनमुख म्हणजे सासूने आपल्या सुनेला मांडीवर बसवायचं आणि सुनेचा चेहरा आणि मुलाचा चेहरा एकत्र आरशात बघायचा असतो. त्याचप्रमाणे सुनेला आपली मुलगी म्हणून स्वीकारायचं असतं. खरं तर हा विधी लग्नात होतो, पण आता आम्ही सगळे तुमच्या लग्नात नव्हतो ना, त्यामुळे तेव्हा करता नाही आला. म्हणून आपण हा विधी आत्ता करतोय. चल बस. दोघांनाही कोणाची दृष्ट न लागो. राघव, तुझ्या लग्नामध्ये आम्हाला अजिबात मजा करता आली नाहीये. त्यामुळे आता त्याचं उत्त काढणार होता आम्ही. सगळी कसर भरून काढणार होत, कळलं का? रेश्मा, काय गए, कुठे चाललीस तू लगेच? मी ते नाही, एरवी पाणी आण म्हणून सांगितलं ना, तरी जागेवरून उठायला 5 मिनिटं लागतात तुला. आणि आत्ताही मी अशी नुसती खूण केली तर चाललीस लगेच. हा रेश्मा, तू जाग. वहिनी, कोण काम सांगतंय यावर पण डिपेंड करत ना सगळं. नाही, तुम्ही बघाच, ही रेश्मा आहे ना माझ्या लग्नामध्ये खूप जास्त काम करेल. राघव, चल तोंड उघड. नको, मला नाही आवडत. अरे खायची नाहीये, मी सांगते तेवढंच कर. ही जी जिलबी आहे ना, ही अशी दातामध्ये धरायची आणि दातामध्ये धरूनच ती सिंधूला भरवायची. अत्या याची गरज नाहीये खरंच,
गरज आहे राघव, तू बघतोस ना घरामध्ये किती टेन्शन चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना सगळ्यांचं टेन्शन जाईल, सगळेजण रिलॅक्स होतील. अरे चल तोंड उघड बरं. आत्या प्लीज. या दोघांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय आपल्या सगळ्यांना माहितीये. हा पोरकटपणा बंद करा. वहिनी, आणि जरी त्यांचं लग्न त्यांच्या इच्छेविरुद्ध झालं असलं तरी त्यांच्यात प्रेम निर्माण होण्यासाठी ह्या सगळ्या गमती जमती आवश्यक आहेत. बरोबर बोललीस तू वहिनी, अगदी बरोबर आहे. चल चल राघव हे घे तोंड उघड आधी, मला माहिती नाही, चल लवकर घे. हे बघ सिंधू, ह्याने दातात धरलेली जिलबी तू तुझ्या दातांनी तोडून खायची. चल चल लवकर, चल लवकर. तुझ्या वागण्यावरून तू हे लग्न जबरदस्तीने केलंस असं अजिबात वाटत नाही राघव. तू फसवणूक केलीस माझी, खोटं बोललायस माझ्याशी. यांचा अजून अंगठी शोधण्याचा खेळ बाकी आहे. रेश्मा, तुला का एवढे चौकशा करायचे असतात? हा मी कुठे चौकशा करते, मी फक्त विचारलं की यांचा अजून खेळ बाकी आहे आणि तुम्ही कुठे जाताय. आणि राघव भाऊजींच्या मोठ्या वहिनी सुद्धा आहेत. म्हणून फक्त मी विचारलं की त्यांनी इथे असणं गरजेचं आहे. ऋषभ, तुझी बायको जरा जास्तच बोलतीये, तिला जरा गप्प बसायला सांग. रेश्मा, तू जरा गप्प बस ना, तुला एन्जॉय करायचं ना मग तू तुझा कर ना. तू कशाला मध्ये पडतेस? मी काय चुकीचं बोललीये? ऋषभ, काय चुकीचं बोललीये ती? बरोबरच आहे तिचं. राणी घरातली मोठी सून आहे, त्यामुळे घरातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिने सहभागी व्हावं इतकंच म्हणणं आहे ना तिचं. काय राणी, बरोबर आहे ना? ठीक आहे. Thank you.
उठ लवकर. सिंधू तू पण उठ. एकमेकांकडे तोंड करून बसा. हा मला माफ कर मधु. मला कळतंय तुला हे सगळं बघताना करताना खूप त्रास होतोय आणि तुला असं बघून मला पण खूप त्रास होतोय. अरे असे बघत काय बसलाय तुम्ही? चला आता सगळेजण अंगठी शोधण्याचा खेळ सुरू करूयात. एक मिनिट, या दोघांचा साखरपुडा झालाच नाहीये. मग अंगठी शोधायचा कार्यक्रम कसा असू शकतो? ऋतुजा, मला कल्पना होती ह्या गोष्टीची, म्हणूनच मी सिंधूसाठी आधीच अंगठी आणून ठेवली. बघ वहिनी, तुम्ही तुमच्या सुनेला गिफ्ट आणलं तो, पण आपल्या राघवला काही गिफ्ट मिळेल असं मला तरी नाही वाटत. कारण काही द्यायची यांची ऐपतच नाही. म्हणजे बघा ना, माझ्या बाबांनी माझ्या लग्नात किती काय काय केलं होतं जावयासाठी, माझ्या सासरच्या लोकांसाठी. हो ना, म्हणजे राणीच्या पण आई बाबांनी केलं लग्नात बऱ्यापैकी. तेवढं केलं असतं तरी चाललंच असत. जावय बापू, माझ्याने ते शक्य झालं तेवढं मी केलंय. आप्पा असते तर सगळ्या रीतीप्रमाणे केल्याने असत. चांदीची अंगठी असा, किंमत कमी असा, भेट वस्तूची किंमत नसते अद्या. त्याच्या मागची भावना महत्वाची असते. आणि जर भावना स्वच्छ असेल ना, तर मग चांदी ही चंद्रासारखी दिसते.
चला आता आपण अंगठी शोधूयात का? हां राघव सिंधू चला शोधा. कधी अचानक कुणी भेटते एका वळणावरती. प्रेम कहाणी लिहित जाते अवीट हसुनी नियती. हो ध्यास ज्याचा दूर जायते नको तेच ये हाती. सुनी नकळत धागे जुळती. दोघा नाही कोणी मनाची अलवार उलगडती. ओ शतजन्माचे अतूट नाते. सिंधू सिंधू तुलाच सापडली पाहिजे आमची. अरे दोघांना पण एकत्र अंगठी सापडली. कायम असेच एकत्र राहा, आनंदी राहा. आयुष्यात कुठलाही प्रसंग येऊ देत, प्रत्येक प्रसंगाला असेच एकत्र हातात हात घालून सामोरे जा. ह्या सिच्युएशन मध्ये आपलं लग्न होणं हे एकच ऑप्शन आपल्याकडे आहे आणि माझ्यासाठी ती माझी ड्युटी आहे. तसं वचन मी सावंत सरांना त्यांच्या शेवटच्या क्षणी दिलं होतं. पण मी एक गोष्ट तुला परत एकदा सांगतोय, माझ्याकडून नवरा म्हणून कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस. ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. माझ्यासाठी ही फक्त एक फॉर्मॅलिटीच आहे. माझी तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही. माझे आप्पा माझ्या बरोबर नाहीये ते फक्त तुझ्यामुळे. तू तू जबाबदार आहेस या सगळ्याला. काहीच वर्षांचा प्रश्न आहे. आपलं लग्न म्हणजे फक्त एक डील आहे. एकदा का मी डॉक्टर झाले की इथून कायमचे निघून जाईल. मी तुला वचन देतो मधू, माझ्या आयुष्यात तुझी जागा कुणालाही घेऊ देणार नाही. राघव सिंधूला अंगठी घाल बाळा. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.